लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई शहरातील कोविड बाधित रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता जे आपले एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामध्ये बेड्स अवेलेबिलिटी, आयसीयू बेड अवेलेबिलिटी याच्यावर फार मोठ्या प्रमाणावरती ताण आहे। मात्र तरीही अतिरिक्त बेड उपलब्ध व्हावेत यासाठी महानगरपालिकेने नेसेसरी प्रोव्हिजन केलेले आहेत आणि येत्या काही कालावधीमध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने अतिरिक्त बेड उपलब्ध होत राहतील याची आपण दक्षता घेतो। परंतु एका बाजूने रुग्णांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करत असतानाच जो स्प्रेड आहे व्हायरसचा तो कुठेतरी ब्रेक झाला पाहिजे आणि आपल्याला ही चेन ऑफ इन्फेक्शन आहे ती खंडित करता आली पाहिजे। याच्यासाठी आवश्यक स्टेप्स घेणं गरजेचं आहे। मिशन ब्रेक द चेन जे आपण लॉन्च केलं त्याच्या माध्यमातून ही संक्रमणाची साखळी तोडायची असेल तर दोन विषय फार महत्वाचे आहेत। एक आहे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि दुसरं कंटेनमेंट एरिया मॅनेजमेंट। कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून कुठलाही रुग्ण हा पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील कॉन्टॅक्ट शोधणं आणि त्यांना आयसोलेट होण्याचं ॲडवाईस करणं आणि पुढचा प्रोटोकॉल फॉलो करणं याच्यासाठी नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दररोज कार्यवाही केली जाते। परंतु त्याचवेळी कंटेनमेंट एरिया मॅनेजमेंट ही एक फार महत्वाची बाब आहे ज्यामध्ये आम्हाला नागरिकांचं सहकार्य हवं आहे। आपण कुठल्याही बिल्डिंगमध्ये जर एखादा पॉझिटिव्ह पेशंट आढळला तर त्या बिल्डिंगला कंटेनमेंट एरिया म्हणून डिक्लेअर करतो आणि डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ पेशंट्स इन दॅट बिल्डिंग, म्हणजे एका बिल्डिंगमध्ये जर 5 पेक्षा जास्त पेशंट्स असतील तर ती संपूर्ण बिल्डिंग किंवा जर त्या बिल्डिंगमध्ये इतर बिल्डिंगच्या सगळ्यांच्या मिळून जर सेपरेट एंट्री एक्झिट नसेल तर संपूर्ण सोसायटी सील केली जाते आणि जर 5 पेक्षा कमी पेशंट्स असतील तर तो फ्लोअर सील केला जातो। अशा पद्धतीने आपण त्या बिल्डिंगमध्ये कंटेनमेंट डिक्लेअर करतो। एक गोष्ट नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, 5 पेक्षा कमी पेशंट असो किंवा जास्ती, ज्या बिल्डिंगमध्ये कंटेनमेंट एरिया डिक्लेअर केलेला असेल त्या ठिकाणी, सपोज जर संपूर्ण बिल्डिंगला आपण कंटेनमेंट डिक्लेअर केलेला आहे तर त्या बिल्डिंगमधनं इनवर्ड आणि आउटवर्ड मुव्हमेंट संपूर्णतः बंद होणं अपेक्षित आहे। त्याच्यासाठी त्या बिल्डिंगच्या समोर जाऊन तो बोर्ड लावणं, सॅनिटायझेशन ऍक्टिव्हिटी करणं ही कार्यवाही महानगरपालिकेकडनं केली जाते। परंतु डे टू डे बेसिसवरती इनवर्ड आणि आउटवर्ड मुव्हमेंट होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी ही बिल्डिंगमध्ये नागरिकांची आणि त्यांच्या वतीने त्या सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांची आहे। आम्ही दक्षता घेतोय की ज्या पण इमारतीमध्ये 5 पेक्षा जास्त रुग्ण असतील त्या अध्यक्ष सचिवांशी डायरेक्ट संपर्क केला जाईल, त्यांना अवगत केलं जाईल की ही त्यांची जबाबदारी आहे। परंतु त्याचबरोबर पेशंटची संख्या 5 पेक्षा जास्त असो किंवा कमी असो सर्व सोसायटीच्या अध्यक्ष सचिवांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जर आपल्या बिल्डिंगमध्ये पॉझिटिव्ह पेशंट आहे तर आपण कंटेनमेंट त्या फ्लोअरला डिक्लेअर केलेला आहे का बिल्डिंगला डिक्लेअर केलेला आहे याची माहिती घ्यावी आणि त्या पद्धतीने इनवर्ड आउटवर्ड मुव्हमेंटवरती जे रेस्ट्रिक्शन टाकलेले ते आपण पालन करावं। शासनाने जो आता नवीन आदेश इश्यू केलेला आहे त्या आदेशाच्या माध्यमातून ज्या बिल्डिंगमध्ये 5 पेक्षा जास्त रुग्ण आढळले त्या ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट एरिया जाहीर करणं आणि जर त्यांना या नियमावलीबद्दल अवगत करून सुद्धा त्यांनी इनवर्ड आउटवर्ड मुव्हमेंट बंद नाही केली तर तिथल्या अध्यक्ष सचिवांच्या माध्यमातून त्या सोसायटीला मॉनिटरी पेनाल्टी लावावी अशा पद्धतीने आदेश निर्गमित केलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपण आपल्या शहरातले मायक्रो कंटेनमेंट एरिया आयडेंटिफाय केलेत। तिथे ज्या नोटिसेस आपल्याला देणं आवश्यक होतं त्या नोटिसेस दिलेल्या आहेत, बिल्डिंगमध्ये त्या नोटिसेस चिपकवण्यात आलेले आहेत। या सर्व बिल्डिंगचे जे अध्यक्ष सचिव आहेत यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे। जर आपण तिथली मुव्हमेंट बंद नाही केली तर मॉनिटरी पेनाल्टी पहिल्या वेळी 10,000, दुसऱ्या वेळी 25,000 आणि तिथून पुढे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा या नियमाचं उल्लंघन होईल 50,000 रुपये दंड त्या सोसायटीकडनं वसूल केला जाऊ शकतो आणि याची वेळ येऊ नये यासाठी अध्यक्ष सचिव आणि त्यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी दक्षता घेणं गरजेचं आहे। माझे सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे, जर आपल्याला ही चेन ऑफ इन्फेक्शन ब्रेक करायची असेल तर अत्यंत जबाबदारीने वागावं लागेल। आत्ताचा जो स्प्रेड आहे तो प्रचंड मोठा आहे आणि ही लाट ज्याचा स्केल जो आहे तो स्केल पाहता जर आपल्याला आवश्यक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं
राहील अशा पद्धतीने मार्गक्रमण करायचं असेल तर या संख्येवरती नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. फक्त शेजारच्या बिल्डिंग मधल्या व्यक्तीने जबाबदारीने वागावं, मी माझी रेग्युलर ऍक्टिव्हिटी चालू ठेवतो अशी जर भूमिका प्रत्येकाने ठेवली तर आपल्याला यश मिळणार नाही. कृपया कंटेनमेंटच्या नियमाचं पूर्णतः पालन करावं आणि त्याच्याबाबत काही अडचण असेल तर महानगरपालिकेला संपर्क करावा.